प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. नुकत्याच झालेल्या बंगाल निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचार सुरू असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात जळगावमध्येही धरणे आंदोलन करण्यात आले. जळगाव शहरातील दाना बाजार येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगाल येथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर मारहाण व भाजप कार्यालय जाळपोळ करण्याच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेस पार्टीच्या विरोधात बुधवारी भाजपच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे राजूमामा भोळे, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, मनोज भंडारकर सोबत कार्यकर्ते होते. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा जो हिंसाचार चाललेला आहे त्याच्या संबंधात आज भारतीय जनता पार्टीने पूर्ण भारतमध्ये आता धरणे आंदोलन धरलेलं आहे. तृणमूल काँग्रेसचा निषेध केलेला आहे. जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती जो अत्याचार झाला, म्हणजे आपण काही शूटिंगमध्ये पाहिलं असेल की बा महिलांना घरात जाऊन मध्ये मारण्याचा प्रकार तिथल्या कार्यकर्त्यांनी केला, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. मला वाटतं की लोकशाहीची हत्या आहे आणि या माध्यमातून खरं ही लोकशाहीची हत्या आहे. आणि कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते जर असे अत्याचार झाले तर भारतीय जनता कार्यकर्ता थांबणार नाही.